आजपासून महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागील 15 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडीची सरकार आहे आणि मागील 2 निवडणुकांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आघाडी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवास अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये आम्ही निभावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि विकासशील सरकार देण्यामध्येही आम्ही यशस्वी झालेलो. 10 वर्ष केंद्रामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत एक व्यावहारिक भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून या येत्या ऑक्टोबरच्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करून एकमेकांना सहकार्य करून सामून राहावं ही भूमिका पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. जवळपास 1 महिन्यापूर्वी आमचे पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब स्वतः पुढाकार घेऊन काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय सोनिया गांधीजीला दिल्लीत भेटायला गेले होते आणि आमच्या पक्षाची भूमिका आणि आमची इच्छा काँग्रेस बरोबर जाण्याची या निवडणुकीमध्ये त्यांनी व्यक्त केली आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी पण त्याच बाबतीचा त्यांनी दुजोरा केला आणि या आघाडी आमची कायम राहावी टिकावी या उद्दिष्टाने येणाऱ्या दिवसामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपच्या बद्दल चर्चा करावी अशी त्यांनीही सूचना त्यावेळीच केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये पहिल्यापेक्षा ज्यादा जागेचा आग्रह करत आहे. त्याचं कारण आहे की मागील 2004 मध्ये आणि 2009 मध्ये जी जागा आमच्या वाट्याला आली होती त्यामध्ये कमी जास्त ही जागा करण्यात आली होती. त्यावेळीस काँग्रेस पक्षाची भूमिका 2009 मध्ये विशेषतः अशी होती की आमचे जागा लोकसभेची जागा आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभेची जी जागा आहे त्यामध्ये थोडी कमी करावी. आम्हालाही त्यावेळीच त्यांचा जे प्रस्ताव होता पसंत नव्हता पण तरी देखील एक आघाडीचा आमचा धर्म आम्ही निभावा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्ष सरकार इथे आमच्या परत स्थापन व्हावं त्या निमित्ताने आम्ही कमी जागा सुद्धा आम्ही स्वीकारलेली होती. आता नुकत्याच जे पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभेत जादा जागा निवडून आलेल्या आहेत आणि एकंदर जर विधानसभे वाईज सुद्धा आपण त्याचं विश्लेषण केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जादा विधानसभेच्या जागामध्ये लीड होत ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच अत्यंत संयमपणाची राहिलेली आहे. 2004 मध्ये आमच्या विधानसभेमध्ये आमदार 71 आले होते निवडून, काँग्रेस पक्षाचे 69 होते आणि कुठल्याही युती करत असताना ज्यांची जागा जास्त त्यांच्या मुख्यमंत्री ही एक साधारण कुठल्याही म्हणजे एक युतीचा धर्म असतो. काँग्रेस पक्षाने त्यावेळेस खूप आग्रह केला, 2-3 आठवडे सरकारची इथे परत स्थापना होऊ शकली नव्हती ही वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्या लोकांना जाणीव आहे. तरी देखील एक आघाडीचा धर्म आणि एक आघाडी आमची तुटू नये त्या उद्दिष्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळीही अत्यंत एक संयमपणाची भूमिका त्यावेळीच निभावली होती. आमची यावेळी एवढीच विनंती आहे काँग्रेस पक्षाला की वस्तुस्थितीवर त्यांनी परिस्थिती बदललेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत सगळ्यांना असं वाटते की यावेळीच आम्हाला जास्त जागा हवी आहे आणि ही भूमिका काय आज आमची आज आम्ही मांडत नाही. सातत्यानं आम्ही मागील काही महिन्यापासून ही भूमिका काँग्रेस पक्षाला आम्ही त्याची जाणकारी दिलेली आहे, आम्ही सूचना केली आहे. आमच्या मधल्या वाटाघाटीमध्येही आम्ही आमची ही भूमिका त्यांना स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसामध्ये काँग्रेस बरोबर आम्ही वाटाघाट करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे. 1-15-20 दिवस अगोदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते AK अँटनी साहेब आणि अहमद पटेल साहेब खुद दोन्ही नेते पवार साहेबांना दिल्लीत भेटायला आले होते. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की आम्हाला निम्म्या निम्म्या जागाची आम्हाला आमची इच्छा आहे आणि बदलत्या परिस्थितीमुळे आणि पक्षाच्या आमच्या जनाधार तुम्ही जर विचार केला तर निश्चित आमच्या जी आमच्या आमची जी आग्रह आहे ते आमच्या आम्हाला रास्त वाटत. आज काहीतरी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांची काही बैठक झाली, श्रेष्ठी बरोबर एक बैठक झाली अशी आम्हाला बातमी प्रसिद्धी माध्यमातून आम्हाला जाणवली आहे आणि काही काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्षांचा काहीतरी वक्तव्य सुद्धा आलेलं आहे. मला त्याच्यावर काही आता भाष्य करायचं नाही कारण काँग्रेसची अधिकृत जे काही वक्तव्य आहे त्यांच्या केंद्रीय कुठल्याही नेत्याच्या करून आलं तर आम्ही त्यावर जास्त म्हणजे म्हणत देऊ. पण निश्चित असं वाटते की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आमच्या जे काही मागणी आहे त्याच्यावर अजून काहीतरी ठोस काही निर्णय केला आहे असं आम्हाला वाटत नाही. 124 जागांचा प्रस्ताव मध्ये मध्ये आम्हालाही कुठं कुठं कोणाच्या माध्यमातून आम्हाला निश्चित त्याची माहिती मिळत असते पण 124 जागा ती आमची पूर्वीचीच होती. आम्ही असं म्हणत नाही की 124 जागा आज आम्हाला दिली म्हणजे आम्हाला तुम्ही जादाची जागा देतात कारण 124 जागा तर आमची 2004 मध्ये होतीच आणि 2004 मध्ये असलेल्या जागांना आता परत तुम्ही आम्हाला जर देत असाल तर आम्हाला वाढीव जागा म्हणून तुम्ही देत आहात असं आम्हाला ते मानता येत नाही आणि म्हणून आम्हाला एवढंच काँग्रेस पक्षाला म्हणायचं आहे की आता 20 तारीखा झाली निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्हाला म्हणजे जर म्हणजे बाकीच्या उमेदवारांची आम्हाला फैसले करायचे आहे एवढाच नव्हे अजून
काँग्रेस बरोबर वाटाघाटी अजून पूर्ण झाल्यानंतरही काही जागाच्याही अदल बदल आम्हाला करून घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया आम्ही कधी करणार? दुसऱ्या बाजूला जी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे त्याचीही काही ना काही चर्चा सुरू असताना आणि त्यांच्याही चर्चा जवळपास आता मार्गी लागण्याच्या रस्त्यावर आहे अशा म्हणजे आजही मी आता टीव्हीवर बघत होतो त्यांची चर्चा सुरू आहे. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही आमची आघाडीची चर्चा हे त्वरित म्हणजे एक दोन दिवसामध्ये नाही पूर्ण एक दोन दिवसामध्ये तरी ज्यादा आहे म्हणजे उद्यापर्यंत काहीतरी याच्यामध्ये आम्हाला अधिकृत सूचना त्यांच्याकडून मिळावी ही आम्ही त्यांना विनंती करू इच्छितो. दुसरं आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही म्हणजे 124 प्रस्तावाला मान्य नाही आणि नवीन प्रस्ताव त्यांच्याकडून कुठलाही अजून आम्हाला मिळालेला नाही. आमची जी मागणी आहे ती आमची कायम आहे आणि त्यांच्या कुठल्याही दुसऱ्या प्रस्तावाच्या साठी सुद्धा आम्हाला अजून त्यांच्याकडून अधिकृत जाणकारी मिळालेली नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आम्ही आग्रह करणार आहोत, मी प्रयत्न करणार आहे स्वतः आणि दिल्लीच्या त्यांच्या श्रेष्ठी बरोबर राज्याच्या मुख्यमंत्री बरोबर त्यांच्या बाकीचे जे प्रभारी आहेत त्यांना पण मी संपर्क करण्याचा आजच प्रयत्न करणार आहे की तुम्ही त्वरित याच्यावर आम्हाला निर्णय करून द्यावं आणि नाहीतर आम्हालाही म्हणजे आता 20 तारखेला जर आम्हाला संध्याकाळीची वेळ आम्हाला अजूनही जर अधिकृत काही माहिती मिळत नसेल तर आम्ही किती दिवस आम्ही वाट पाहावी हा एक प्रश्न चिन्ह आमच्या समोर एक महत्वाचा लागलेला आहे. आणि म्हणून आज एवढंच मी म्हणेन की आमची ही आमची आघाडी टिकून ठेवायच्यासाठी आमचे मनापासून आमची इच्छा आहे, आमचे प्रयत्न त्याच दिशेने आम्ही आजपर्यंत केले आहे आणि या पुढेही त्या आमची आघाडी टिकून ठेवण्याच्यासाठी आम्ही तयार आहोत. पण काँग्रेस पक्षाने पण निश्चित दोन पाऊल त्यामध्ये सामोर घ्यावं कारण त्यांच्या पुढाकार शिवाय आणि त्यांनी 124 पुढे जोपर्यंत त्यांनी वाटचाल नाही केली तर हे आमची ही आघाडी ज्या म्हणजे स्थितीमध्ये आहे तिथे म्हणजे सामोरं जाणं आम्हालाही शक्य होणार नाही. आणि म्हणून आमची विनंती आहे आणि आम्ही जास्तीत जास्त एक दिवस या म्हणजे काँग्रेसच्या बरोबर चर्चेसाठी आम्ही घेऊ शकतो कारण तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की आता 27 फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि एका वेळे एखाद्या वेळेला आमची आघाडी झाली तरी देखील पुढची प्रक्रिया पूर्ण करण्याच्यासाठीही आम्हाला 2-4 दिवस दोन्ही पक्षाला लागणार आहे. म्हणून आता एकदम नाजूक ही वेळ आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने लवकरात लवकर यामध्ये पुढाकार घेऊन निर्णय करावा आजच्या या प्रेसच्या फक्त हेच उद्दिष्ट